नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा भाग बघत असाल तर ह्याच्या आधीचे दोन भाग नक्कीच बघा. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. तर आपण हेल्दी डेझर्ट्सची सिरीज बघतोय, त्यातला आजचा आपला भाग तिसरा आहे. या हेल्दी डेझर्टमध्ये मी मैदा, साखर, तूप आणि दूध हे पदार्थ रिप्लेस करून याच्या जागी हेल्दी पदार्थ वापरलेले आहेत. हे कम्प्लीट विगन पदार्थ आहेत. तर आजचा गोडाचा पदार्थ आहे मुलांचा आवडता चीज केक. तुम्ही चीज केक खाल्लाच असेल. चीज केक दोन लेअर्सचा असतो. सगळ्यात वरची मेन लेअर सॉफ्ट असते आणि अंड, साखर, चीज फेटून ही लेअर बनवतात आणि कुरकुरीत बेस असतो जो बिस्किट किंवा असाच कुठला तरी कुरकुरीत पदार्थाच्या चुऱ्याने बनवलेला असतो. आपला चीज केक तर हेल्दी आहे आणि त्याच्यामध्ये साखर नाही आहे, अंडर नाही आहे आणि चीज पण नाही आहे. तरीही हा अतिशय अप्रतिम लागतो आणि एकदम टेस्टी टेस्टी बनतो. मुलं आवडीने खातील. आपण लगेच रेसिपी बघूया. एक वाटी काजू अर्धा तास भिजवून ठेवायचे पाण्यामध्ये आणि पाऊण वाटी खजूर. हे सॉफ्ट वाले खजूर आहेत आणि याच्या बिया मी काढलेल्या आहेत. हेही आपल्याला अर्धा तास भिजवून ठेवायचे. या दोन गोष्टी भिजवून झाल्या की आपण बेसची तयारी करूया. पाव वाटी भोपळ्याच्या बिया, या तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळतील. भोपळ्याच्या बिया नाही मिळाल्या तर मिक्स बिया तुम्ही घ्या. आणि पाव वाटी बदाम, हे दोन्ही आपल्याला एकदम हलक भाजून घ्यायचंय. याला आपल्याला खूप नाही भाजायचंय, जस्ट यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे एवढंच भाजायचंय. भाजल्यावरती हे पचायला हलकं होतं म्हणून आपल्याला भाजायचंय. थोडस चटचट वाजायला लागलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचंय. मिक्सरमध्ये घालूया. हे छान गार होऊ द्यायचंय. आपल्याला भिजवलेल्या खजूर पैकी पाव वाटी खजूर आपल्याला ह्याच्यात घालायचे. याच्या बिया काढलेल्या आहेत आणि हे सॉफ्ट खजूर आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला एक पिंच मीठ घालायचंय आणि याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. आपल्याला याची पेस्ट नाही बनवायची आहे, हे आपल्याला जाडसर वाटायचंय. हे आपल्या चीज केकसाठीचा बेस तयार आहे. हे आता आपण असंच बाजूला ठेवूया. आता चीज केकची वरची सॉफ्ट लेअर आपण बनवून घेऊया. त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपण भिजवलेले काजू घालायचे. एक वाटी पायनॲपलचे तुकडे घेऊया. पायनॅपलच्या ऐवजी तुम्ही आंबा, स्ट्रॉबेरी किंवा किवी अशी फळंही घेऊ शकता. तीन चार भिजवलेले खजूर घालूया. चिमूटभर मीठ घालायचंय आणि एक चमचा लिंबू रस घालायचाय. हे आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपल्याला ह्याला चांगलं 5 ते 7 मिनिटं वाटायचंय. तसं केल्यामुळे त्याच्यामध्ये एअर तयार होते आणि ह्याचं टेक्स्चर क्रीम चीज सारखं होतं, अगदी मऊ मऊ आणि सॉफ्ट सॉफ्ट. दिसतंय की नाही किती छान मऊ झालंय बघा. हे छान क्रीमी झालंय. याच्यामध्ये क्रंचसाठी आपण एक छोटी वाटी पायनॅपलचे तुकडे पण घालूया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता चीज केकचा बेस आणि वरची सॉफ्ट लेअर दोन्ही तयार आहे. आपण चीज केक असेंबल करूया. कितीही हेल्दी असला तरी आपण पोर्शनकडे लक्ष द्यायचंय. तर ह्या ग्लासमध्ये मी घरातल्या मुलांसाठी आपण चीज केक तयार करणार आहोत. हा मोठा पोर्शन आहे आणि मोठ्यांसाठी स्मॉल पोर्शन बनवायचा आहे. म्हणून असा एखादा मोल्ड घ्यायचा किंवा छोट्या काचेच्या वाटीमध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता. तर सगळ्यात आधी बेसला आपण हा जो क्रस्ट बनवलाय तो घालायचा. हा बेसचा लेअर थिक थिन तुम्हाला जसा आवडतो तसा बनवायचा. आता वरची लेअर बनवूया. याच्यावर आपण जे हेल्दी सॉफ्ट असं क्रीम चीज बनवलंय ते घालूया आणि आकर्षक दिसण्यासाठी वर आपण डाळिंबाचे दाणे घालूया. 3 तासासाठी फ्रीझर मध्ये ठेवणार आहोत म्हणजे ते छान सेट होईल आणि थंडगार छान लागतो. याच पद्धतीने स्मॉल पोर्शन वाला पण बनवून घेऊया. हे पण फ्रीझर मध्ये ठेवूया. बघा किती सुंदर, आकर्षक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय हेल्दी असा चीज केक तयार आहे. हा दिसतो तर आहेच आहे आकर्षक, पण टेस्ट पण ह्याची खूप छान लागते. तर तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशा छान छान पण तरीही हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी छान हेल्दी रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.